नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आषाढ अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या आहे। ही अमावस्या आषाढ महिन्यात येते आणि दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते। या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते आणि ही अमावस्या साजरी केली जाते। परंतु आजकाल आषाढ अमावस्या म्हणजे मांसाहार करणे, मद्यपान करणे आणि गटारात लोळणे म्हणजे गटारी अमावस्या असा सर्वांचा समज झालेला आहे। दीप अमावस्येला गटारी अमावस्या कोणी केले ते तर काही माहित नाही, परंतु हे सर्व चुकीचे आहे आणि सर्वजण जर चुकत असतील तर आपणही चुकीचेच वर्तन करायचे का? नाही ना। दिव्यांच्या या आषाढी अमावस्येला आपण गटारी अमावस्या केले व या दिवशी आपण मद्यपान करतो, मांसाहार करतो आणि गटारात लोळतो आणि हीच आपली परंपरा आहे असे आपण मानतो। परंतु हे अगदी चुकीचे आहे। आषाढ महिन्याची जी अमावस्या असते या अमावस्येला दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हटले जाते। पूर्वीच्या काळी घरात आजच्या सारखी लाईट नव्हती, त्यामुळे त्यांची संपूर्ण रात्र ही दिव्यांवरच असायची। म्हणून या दिव्यांची कृतज्ञता मानण्यासाठी दिव्यांचे पूजन केले जाते। तसे तर आपण दररोज घरातील दिव्यांची स्वच्छता करतो, परंतु दीप अमावस्येला ठेवणीतले दिवे काढून, दिवे, समया इत्यादी सर्व काढून त्यांची स्वच्छता केली जाते। दिवे घासून पुसून लख केले जातात, त्यानंतर त्यांचे पूजन केले जाते। या अमावस्येला हरियाली अमावस्याही म्हटले जाते। या दिवशी पितृ व पूर्वजांचा तसे देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कितीतरी उपाय केले जातात। आजच्या व्हिडिओत आपण दीप अमावस्येच्या दिवशी करण्याचा एक खूपच खास असा उपाय जाणून घेणार आहोत। घरातील 5 ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। स्वस्तिकचे आपल्या वास्तुशास्त्रात खूप महत्त्व सांगण्यात आलेले आहे। जेथे स्वस्तिक असते तेथे सुख संपदा आणि लक्ष्मी असते। स्वस्तिकला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। आज आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्याला 5 ठिकाणी स्वस्तिक काढायचे आहे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल। त्याबरोबरच देवी लक्ष्मीचीही आपल्यावर कृपा होऊन आपल्या घरात धनसंपत्ती, ऐश्वर व वैभवाचे आगमन होईल। त्यासाठी आपल्याला एका वाटीत कुंकू घेऊन त्यात थोडेसे पाणी टाकून त्याची छान पेस्ट तयार करायची आहे आणि या ओल्या कुंकवाचेच आपल्याला स्वस्तिक काढायचे आहेत। त्यातील सर्वात पहिले स्वस्तिक आपल्या देवघरात काढावे। त्यासाठी देवघरावर किंवा एक ताट देवघरासमोर ठेवून त्या ताटातही आपण स्वस्तिक काढू शकतो, परंतु ताटात स्वस्तिक काढले असेल तर ते दुसऱ्या दिवसापर्यंत तेथे तसेच राहू द्यावे व दुसऱ्या दिवशी ताट धुवून ते पाणी एखाद्या कुंडीत टाकावे। दुसरे स्वस्तिक आपल्या स्वयंपाक घरात काढावे। आपण ही स्वस्तिक किचनच्या कोणत्याही भिंतीवर काढू शकतो, फक्त दक्षिण भिंतीवर स्वस्तिक काढू नये, शक्यतो पूर्व किंवा उत्तर भिंतीवर स्वस्तिक काढावे, यामुळे आपल्या घरात अन्नधान्याला बरकत येईल। तिसरे स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दारावर काढायचे आहे, कारण आपल्या मुख्य दारातूनच देवी लक्ष्मीचे घरात आगमन होत असते। त्यानंतर चौथे स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना काढायचे आहेत। हे दोन स्वस्तिक मुख्य दाराला स्पर्श करूनच काढावे। त्यानंतर पाचवे स्वस्तिक हे आपल्या तुळशीच्या वृंदावनात काढायचे आहे। जर तुळस वृंदावन नसेल तर तुळशीच्या कुंडीवर स्वस्तिक काढावे आणि जर कुंडीही नसेल तर तुळशी जेथे असेल त्या तुळशी समोर स्वस्तिकचे चिन्ह काढावे। अशा प्रकारे 5 ठिकाणी परंतु 6 स्वस्तिक आपल्याला काढायचे आहेत। यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा निघून जाऊन घर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल। यामुळे घरात सर्व कार्यात यश व सफलता मिळेल, आपली सर्व अडलेली कामे मार्गी लागतील, आपल्या घरात धन, संपदा, वैभव व ऐश्वर येईल। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।